सरकार किती खर्च करतो, अतिरेकी निर्माण झाले त्याच्या संरक्षणासाठी भारत सरकार करोडो रुपये खर्च करते, पण अतिरेकी निर्माणच होऊ नये हे संस्कारित विद्यार्थी तयार करण्यात किती खर्च करत. म्हणून सुसंस्काराची अत्यंत गरज आहे. एक कुसंस्कारी जर निर्माण झाला तर हलतो, आणि सुसंस्कारी जर तयार झाला तर हजारो लोकांचे घर बसवतो, ही महत्वाची गोष्ट आहे. मंडळी, ही संस्काराची पिढी, संस्काराची प्रणाली राष्ट्रसंतांच्या पासून नाही, आपल्या भारत देशाच्या अत्यंत प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. मी नेहमी लेख मी वाचला की या महाराष्ट्रामध्ये 70 मुली आणि महिला गायब होतात, बेपत्ता होतात. 70 एका दिवशी तुमच्या मधून तुमची आई, बहिणी, भाऊ यांचे मला सांगा, फक्त अंगठी छाप नाही, ते काही आदिवासी लोक नाही, त्या खेड्यातून बेपत्ता होतात. 70 मुली आणि महिला, ज्यांना 2 मुलं आहेत 3 मुलं आहेत असे महिला सुद्धा आणि मुली 70 एका दिवसात. हे सामाजिक पाप आहे. तुमच्या मुलांना मुलींना मी आवर्जून सांगतो, तुमच्या मुलींना प्रार्थना शिकवा, ध्यान शिकवा, त्यांना मीराबाईचं चरित्र. अजून सुद्धा काही महिला आहेत, त्यांचं चरित्र, जिजाबाईचं चरित्र आणि सावित्रीबाईचं चरित्र तुम्हाला शिकवलं पाहिजे. तुम्हाला शिकवता येत नाही तर मुलींना काय शिकवलं? मी आवर्जून महिला मुलींचे कपडे कसे आहेत, मुली काय शिकतात, कुठं जातात. दुसरा शेजारी माणूस म्हणत असेल की तुमच्या मुलींना आवरा, तर मुलगा मुलीचा आई वडील म्हणतात तुम्हाला काय करावं लागते, तुम्हाला काय करावं लागते. म्हणून अशा घटना घडतात. हा सुसंस्कार यज्ञ घराघरात राहिला पाहिजे. घराघरातून वडिलांनी मुलगा नाही शिकवला तो ही पापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला, तैसेच शिक्षण सुसंस्कारी शिक्षण देणे अगत्याचे. संस्कृतात एक म्हणणं आहे, माता शत्रू पिता वैरी येन बालेन पाठित. ज्या बालकाला सुसंस्कार देत नाही ती आई त्या मुलाची शत्रू आहे आणि तो बाप त्याचा वैरी आहे. हे लक्षात ठेव तुम्ही माझ्या बोलण्यावर. आणि त्यासाठी हे सुसंस्कार शिबिर चालू आहे.